पुढे मराठवाड्यातील पुढचा जो मतदारसंघ आहे तिथं काय चित्र आहे तेही आपण बघूयात. जालन्यामध्ये मवियाच ही जागा आपल्या पाड्यामध्ये खेचून आणताना दिसते कल्याण काळे काँग्रेसचे जिंकणार आहेत, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे भाजपचे हे मात्र हरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्यांच्याकडे केंद्रीय मंत्री पद होतं पण त्यांना लोकांनी कौल दिलेला दिसत नाहीये. पुढचा मतदारसंघ मराठवाड्यातला जालना, ज्या ठिकाणी आपण बघितला तर मराठा आरक्षणाची धग तिथूनच सुरू झाली होती. हिंगोली मधली ही दृश्य आपण बघू शकतो, चित्र आपण बघतो. या ठिकाणी सुद्धा शिवसेना युबीटी बाजी मारताना दिसते. इथे शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढत झाली पण ठाकरेंची शिवसेना इथं जिंकणार असं दिसतंय. नागेश आष्टीकर हे जिंकणार असं दिसतंय, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर हे मात्र हारताना पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पाटील हे खासदार होते त्यांना ऐनवेळी इथं उमेदवारी नाकारण्यात आली होती. दरम्यान बीडमध्ये आपण बघितलं तर पंकजा मुंडे भाजपच्या जिंकताना आपल्याला दिसून येत आहेत. पंकजा मुंडे यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही लढत आणि त्याच्यामध्ये त्या बाजी मारताना दिसत आहेत. तर दुसरीकडे बजरंग सोनावणे राष्ट्रवादी एसपीचे ते मात्र हरणार असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.